त्यांच्या कॉमन होतं आहे. लेडीजची ते लुकलं पडलेलं जेंट्स की वाठार आणि लोणांना सोय केली तर या मुलीने खालची पाठी म्हणूनच म्हटलं तो व्हिडिओ आमच्यासाठी म्हणूनच म्हटलं समजू दे त्यांना आता काय आपण निघेल तो आपली गाडी पहिली शकिल भाई काच 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 खाली काच काच खाली एक दोन नाही तर जवळपास तीन तप कला क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःच नाव जपलं असे अनेक कलाकार आहेत. त्यापैकी आमच्या भगिनी अलकाताई आहेत आणि वाईट एवढंच वाटत की प्रामाणिकपणे आयुष्याचे अनेक वर्ष ज्या कलेसाठी आपण वेचले ज्या प्रामाणिकपणे आपण लोकांसमोर एक अभिनयाच्या माध्यमातून एक सोशल मेसेज लोकांना त्याच्या माध्यमातून एक प्रोत्साहन मिळावं इतिहास जिवंत ठेवण्याचं काम अशा ज्या कलाकारांनी केलं आज दुःख एवढंच वाटतं की सोशल मीडिया असेल किंवा बाकीचे मीडिया एखाद्या व्यक्तीवरती चिखलपेक करणं त्याला फारशी अक्कल लागत पण एक मात्र आहे नाव ठेवत असताना उदयनराजे असे अलकाताई तसे आहेत त्याला म्हणजे मला त्या अशी जे लोक करतात मला त्यांच्या बुद्धीची म्हणजे त्यांना राग येत नाही मला त्यांच्या बुद्धिमत्तेची क्यू येते क्यू एवढ्यासाठी येते की ज्या वेळेस आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा तीन बोट हे आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे पॉइंट असत ठीक आहे. पण आज मागचं आपण ट्रॅक रेकॉर्ड तरी बघितलं पाहिजे. आज 10, 15, 20, 30 वर्ष कस माणूस वागला तो चांगला आहे लबाड हे दुसऱ्या कोणी सांगायची काही गरज नाही. मग चला मग घ्या ना सगळ्यांचं एक ट्रॅक रेकॉर्ड घ्या. चला आरोप करणारे जे कोण असतील स्वतः तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करा आणि तुमचं ट्रॅक रेकॉर्ड आणा आणि तुमचं बघा तुम्ही आयुष्यात किती योगदान समाजाकरता दिलंय किती त्याच्यामुळं कलाकारांना प्रोत्साहन मिळालं की असे पाच बोटे सारखे नसतात प्रत्येक जणांचे विचार हे वेगळे असतात. फ्रीडम राईट टू फ्रीडम फंडामेंटल राईट आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन पण त्याचा असा अर्थ नाही ना कोणावरती पण चिखल पेक कर आणि कशा करत वाय कि खरोखर हे कुठंतरी थांबलं पाहिजे केव्हा ह्यांच्या ह्या आता वाहिनी मोठ्या आहेत माझ्यापेक्षा मुला बहिणीसारख्या हे जरी खरं असत तर हे कोणाच्या बाबतीत घडतं का केवळ अलकाताई नाही पण असे कोणी जरी असतील आणि त्यांच्याबद्दल जर त्रास होत असेल तर निश्चितपणे एक नागरिक म्हणून आणि एक मॉरल ड्युटी म्हणून मी त्यांच्यात कधी हात मारा जी मदत लागेल त्यात कुठेही कमी पडणार नाही एवढंच मी सांगतो आणि हे काही दम देत नाही समज देत नाही थोडस जे आता मानून जे ऐकतात जे पाहतात त्या प्रत्येकाने स्वतःच आत्मपरीक्षण जर केलं तर
तर खऱ्या अर्थाने त्यांना त्याच्यातनं त्याचं उत्तर मिळत. आणि आय पर्सनली रिक्वेस्ट म्हणजे नो हार्ड फिलिंग्स, कोणाच्या बद्दल ताकद नाही काय नाही, पण असं घडू नये. ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड मनापासून अपील करतो, नॉट फॉर हर्म, फॉर इट शुड नॉट हॅपन विथ एनी वन, नॉट विथ युअर ऑल्सो, नॉट विथ एनी बडी.